नमस्कार मित्रांनो, मी सुदेश नवाग, तुमचं सर्वांत स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि मित्रांनो, आज आपला खूप स्पेशल ब्लॉग आहे, कारण आज आपण चाललोय आपल्या सिद्धिराई बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। तर आम्ही चाललोय चालत, आमची ती बॉक्स आहे बघा, विदाउट चप्पल आहोत। पदयात्रा आहे आमची सिद्धिराईसाठी। तर आता मी आहोत जोगेश्वरी मध्ये आणि माझे मित्र आहेत पवन, प्रणय आणि सिद्धू। तर ह्या आधी हे लोक गेले आहेत की आपण ह्यांना विचारूया। आज सिद्धिराई गेला आहे, ओके। ह्या दोघांची पहिली वेळ आहे, म्हणजे हे बघा, हे आपले फ्रेशर्स आहेत। आज बघूया ह्यांना कसा एक्सपिरियन्स मिळतोय आपल्या पायी चालत जाण्याचा। मी ऑलरेडी भरपूर वेळा गेलेलो आहे, तर अराउंड मी 9 ते 10 वर्षांचं पुरा चाललो आहे। तर बघूया आपला प्रवास कसा होतो आणि आपल्या बाप्पा दर्शन घ्या। चला बघ, गणपती बाप्पा। हे बघा, चालत चाललोय असं। आता जस्ट आम्ही अंधेरीला पोचलो आहे। अजून प्रवास खूप मोठा प्रवास आहे आणि बघू शकतो मुंबईची जी नाईट लाईफ पण आहे जशी पहिलं असं तसं वाटत नाही की तुम्ही रात्रीच्या वेळी तुम्ही चालत चाललात आहे कमी। आता आम्ही पोचलो आहोत माहीम चर्चला। माहीम चर्च आम्ही पुन्हा जे एस पी रोडवरून आलेलो, तर माहीम चर्चचा जो राईट टर्न आहे तो आपला सरळ मंदिराजवळ येणार। ॲक्च्युली अशा रोड खरा चांगला आहे, त्यामुळे विदाउट चप्पल जाताना जराही त्रास होत नाही आहे। आणि सरळ सरळ अराउंड 3 तास झाले आम्हाला, आम्ही चालतो आहे। आता बघू अजून कोणत्या स्पीडने आम्ही चालतो आहे, त्या स्पीडने आम्ही त्याला पोचू। तरी अंदाजे 1 तास आहे अजून मंदिरात पोचण्यासाठी। आता आम्ही दादरमध्ये पोचलो आहे। हे बघा, थोडी आता एनर्जी डाऊन झाली आमची। आता आमचा प्रणय बोलत होता किती पुढे आहे, फुल एनर्जी स्पीडली चालतो आहे। आम्ही ठीक आहे, हळूहळू ऑलमोस्ट पोचलो आहे, मंदिर समोरच आहे, जास्त लांब नाही। म्हणजे मे बी अजून वाटतं 10 मिनिटात आम्ही पोचू, ज्या स्पीडला आम्ही चालतो आहे। चला फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे। बघा, हे आपलं सिद्धिराई बाप्पाचं मंदिर आहे। माझे मुलं पुढे शिकत आहेत आणि जर टाईम बघितला तर आम्ही 11:50 चालू केलेला चालायला, आणि आता झाले आहे तुम्ही बघू शकता टाईम माझं 3:42, म्हणजे अराउंड 4 तास लागले आम्हाला मंदिराजवळ यायला। तर आता बघू एंट्रन्स कुठे आहे। हा आहे आपला दादर साईडचा गेट, जर इथून एंट्री असेल तर आपण इथून जाऊ, ओके। नाहीतर मग लाईन लागली आहे ह्या साईडला, तर आपण आता इथून जाऊया। इथं लाईन आहे, लाईनीत उभं राहूया। आता आम्ही लाईनमध्ये आहोत आणि ही बघा, ही लाईन आहे। 4:12 लाईन स्टार्ट झाली आहे। आता समोर आपला चेक पोस्ट आहे, आपण आतमध्ये चेकिंग करून जाऊ। लाईन जास्त नाही आहे, पण बघूया आता किती वेळा दर्शन होतं आपलं। आम्ही आता मंदिराच्या परिसरात आलो आहे, बघू शकता इथे लगेच सगळं फ्रेश होतं, तर थोडं हातपाय दुखत आहे आणि इथे पुढे आम्ही धावतो आहे लाईनसाठी। आम्ही दादर साईडने एंट्री केली आहे आणि ते पुढे ही लाईन आहे। चला आतमध्ये आलो आम्ही मंदिरामध्ये। तिथे मसाला चाललो, चला थोडं बसूया। ओ गुलाटी अंकल, तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे आणि आपण चाललो आहोत आता आपल्या घरी। तर ॲक्च्युली आम्हाला लागले 4 तास जोगेश्वरून आपल्याला मंदिरपर्यंत येण्यासाठी। त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, दर्शन खूपच इझिली झालं कारण गर्दी खूप कमी होती। आणि त्यानंतर आम्ही आरती केली, स्पेशली जी संकष्टीची आरती मिळाली आपल्याला। आणि त्यानंतर आम्ही आरती केली आणि जस्ट आता बाहेर आलं तर थोडं रेस्ट घेतलं, कारण तुम्ही पाहू शकता बघा
याचे पाय किती मळले आणि याचे थोडे थोडे आता पेन व्हायला लागले, कारण आम्ही आरतीला भरपूर म्हणजे अर्धा सुबे होतो त्यामुळे पाय दुखतात आहे. तर तो रेस करून आम्ही निघालो. तर याच्यात मी मोजके असे शॉर्ट दाखवले आहेत. तर बघा आम्ही दर्शन खूप उत्तम दर्शन झालेलं आहे. तर भेटू आपल्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, म्हणजे ब्लॉग बघत तोपर्यंत गणपती बाप्पा.